ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी स्वाभिमानीचा चक्काजाम, आंदोलक व पोलिसात शाब्दिक चकमक, सुमारे एक तास वाहतूक खोळंबली. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये आणि या वर्षी तोडणाऱ्या उसाला प्रति टन 3,500 रुपये या मागणीसाठी रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येथील पंचगंगा नदी पुलाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. सुमारे पाऊण तास झालेल्या आंदोलनावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मागील 400 रुपये घेतल्याशिवाय हटणार नाही अशी घोषणा दिल्या. आंदोलनावेळी आंदोलन कार्यकर्त्यांना बाजूला घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांबरोबरच काही वेळ शाब्दिक चकमक झाली. तर आंदोलनकर्ते काही प्रमुख कार्यकर्त्यांना गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आंदोलनाने सामान्य प्रवाशांचे मात्र हाल झाल्याचं दिसून आलं. गतवर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये आणि या वर्षीच्या तोडणाऱ्या उसाला 3,500 रुपये मिळाल्याशिवाय उसाचे एक कांडे देखील तोडू देणार नाही हा पवित्रा घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केलं आहे. काही दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासन किंवा साखर कारखान्याकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलन तीव्र केलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील पंचगंगा नदी पुलानजीक सकाळी 10:30 सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन इचलकरंजी हुपरी आणि कर्नाटक सीमा भागाकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता अडवला, त्यामुळे सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती. आंदोलना दरम्यान आंदोलनकर्त्यांनी मोठ्या घोषणा दिल्या. कोणत्याही परिस्थितीत साखर सम्राटांना आता स्वस्त बसू दिलं जाणार नाही असा इशारा देखील प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिला. आंदोलन शांततेत जरी पार पडलं असलं तरी गावबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापुरे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या चक्काजाम आंदोलनात इचलकरंजी शहराध्यक्ष विकास चौगुले, आप्पा पाटील लाटवाडी, बसकोंड बिरादार सतीश मगदुम, विश्वास बालीघाटे टाकवडे, सुमती शेट्टी लाटवाडी, अभिजित पाटील लाटवाडी, शुभम नाईक लाटवाडी, अशोक मगदुम शिरदवाड, अण्णासाहेब शहापुरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महानकरी न्यूजसाठी सुभाष भजमे, इचलकरंजी.